सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। रूपवेध प्रतिष्ठानकडून दिला जाणारा तन्वीर पुरस्कार यंदा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे। रूपवेध प्रतिष्ठानकडून दिला जाणारा तन्वीर पुरस्कार यंदा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर केला आहे। तर मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे। डॉक्टर श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा दिवंगत मुलगा तन्वीर याच्या नावाने पुरस्कार दिला जातो। पुणे साधना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपा लागू यांनी ही माहिती दिली। नाटकात भरीव काम करणाऱ्या संस्थांना पुरस्काराची रक्कम दिली जाते। 9 डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे। हा दीपा लागू आणि श्रीराम लागूंचा मुलगा, त्याचं अचानक अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर 2004 सालापासून हा सन्मान पुरस्कार दिला जातो, तन्वीर सन्मान या नावाने। रंगभूमीवरती ज्यांनी आत्तापर्यंत खूप भलं मोठं कार्य केलं आहे, नवीन वाटा नवीन प्रवाह निर्माण केले आहेत, अशा व्यक्तींचा आणि थोडेसे काळाच्या प्रवाहामध्ये थोडेसे मागे पडलेले सन्मान ज्याला आम्ही म्हणतो तो पुरस्कार सतीश आळेकर यांना दिला जातो आहे। ते ज्येष्ठ नाट्यधर्मी आहेत आणि त्यांनी ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि ॲक्टरसुद्धा आहेत, शिवाय ते प्रोफेसर होते युनिव्हर्सिटीला, पुण्याच्या युनिव्हर्सिटीला।